नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाबद्दल आणि कोथिंबीरच्या दिवाळीतील दराबद्दल सुद्धा थोडेसे अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सुरुवातीला पाहूया बाजार समित्यांनी अपडेट केलेले बाजारभाव. कोल्हापूरची आवक होती 21 क्विंटल, कमीत कमी 5,600, जास्तीत जास्त 10,500 रुपये प्रति क्विंटल. मंगळवाडा आवक होती 1710 नग, कमीत कमी 5, जास्तीत जास्त 19 रुपये प्रति नग. कळमेश्वर आवक होती 14 क्विंटल, कमीत कमी 9,055, जास्तीत जास्त 10,000 रुपये प्रति क्विंटल. रामटेक आवक होती 6 क्विंटल, कमीत कमी 6,000, जास्तीत जास्त 8,000 रुपये प्रति क्विंटल. पुणे गुलटेकडी आवक होती 1,365 नग, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 18 रुपये प्रति नग. पुणे खडकी आवक होती 1,100 नग, कमीत कमी 12, जास्तीत जास्त 16 रुपये प्रति नग. पुणे पिंपरी आवक होती 1,000 नग, कमीत कमी 10, जास्तीत जास्त 12 रुपये प्रति नग. पुणे मोशीची आवक होती 12,100 नग, कमीत कमी 8, जास्तीत जास्त 15 रुपये प्रति नग. भुसावळ आवक होती 9 क्विंटल, सरासरी 4,000 रुपये प्रति क्विंटल. कामठी आवक होती 3 क्विंटल, कमीत कमी 5,000, जास्तीत जास्त 8,000 रुपये प्रति क्विंटल. काल सायंकाळी जुना नारायणगावची आवक होती 1,70,300 नग, कमीत कमी 101, जास्तीत जास्त 3,401 रुपये प्रति शेकडा. तर मित्रांनो, हे होते बाजार समित्यांनी आत्तापर्यंत अपडेट केलेले बाजारभाव. बाजार समित्यांमध्ये सुद्धा दर आपल्याला थोडेसे कमी दिसत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, येत्या काही काळामध्ये साधारण दिवाळीच्या दरम्यान पंजाब डक साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे. तर ज्या शेतकऱ्यांची कोथिंबीर 2-3 दिवसावर काढण्यासाठी आलेली आहे, त्या शेतकऱ्यांनी आत्ताचं जे बाजारभाव असेल त्या बाजारभावामध्ये जर कोथिंबीर विक्री केली तरी त्यांना फायदा होऊ शकतो. जर समजा पावसाचा अंदाज खरा ठरला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जर आला, तर अशा वेळी कोथिंबीरचं एकतर नुकसानसुद्धा होऊ शकतं आणि पावसाच्या वातावरणामध्ये कोथिंबीरची वाढसुद्धा खूप झपाट्याने होते. तर त्यामुळे कोथिंबीर जर पाऊस सलग लागून राहिला तर त्यावेळी कोथिंबीरचं नुकसान होण्याचे चान्सेस आहेत. आणि दिवाळीमध्ये जर बाजारभाव बघायला गेलं तर ज्या भागामध्ये अतिवृष्टी नव्हती अशा भागातील भरपूर शेतकऱ्यांनी दिवाळीच्या निमित्ताने कोथिंबीरची पेरणी केलेली होती. अशा शेतकऱ्यांचं मालसुद्धा दिवाळीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये वाढू शकतो. आणि त्याचबरोबर पावसामुळे जर काही भागामध्ये नुकसान झालं तर दर साधारण आहे असेच राहतील किंवा थोडेसे दर वाढू सुद्धा शकतात. पावसावर बरेचसे गणित अवलंबून आहेत. तर मित्रांनो, बाजारभावाविषयी पावसाविषयी तुमचं काय मत आहे, तुमचा काय अंदाज आहे, हे सुद्धा या व्हिडिओखाली कमेंट करू शकता, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा मदत होईल. तसंच या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा.